Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. चौथ्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय. पुण्यामध्ये सुद्धा मतदारांमध्ये उत्साह दिसतोय. प्रवीण तरडे माझ्यासोबत आहेत. काही वेळापूर्वी तिथे मतदान केंद्रावरती आले होते. नुकतंच मतदान करून ते आता सहकुटुंब बाहेर आले आहेत. काय नक्की पुण्यामध्ये आज वातावरण दिसतंय? पुण्यामध्ये धमाल वातावरण आहे. म्हणजे एखादा सोहळा पार पडावा, धार्मिक सोहळा पार पडावा, इतक्या तन्मयतेने लोक रांगांमध्ये उभी आहेत आणि ते रांग एन्जॉय करत आहेत. सगळी खुश आहे, सगळी खुश आहे, सगळ्यांच्या तोंडावर भरभरून तिची. मला सांगा, तुमचं मधल्या काळात भाषण व्हायरल झालं माहिती? तसं तुम्ही काय फार पॉलिटिकल भाषण देताना मी तुम्हाला कधी बघितलेलं नाहीये, पण पुण्यात त्या दिवशी राज ठाकरे आले होते, तिथे तुम्ही भाषण दिलं, भाषण चांगलंच व्हायरल झालं. वातावरण गढूळ करायचा प्रयत्न होता तुमचं म्हणणं, नक्की काय म्हणायचं? पुण्यामध्ये कसं आता बघ ना, काल रात्री पण पुण्यात थोडा गोंधळ झाला. पुण्याची ही संस्कृती नाहीये. दोन वेगळ्या पक्षांचे उमेदवार पण एकमेकांचे मित्र असायचे. म्हणजे पूर्वी असं उदाहरण होतं की सुरेश कलमाडी अनिल शिरोळे, सुरेश कलमाडी अण्णा जोशी हे एकमेकांची गप्पा मारतायत, बोलतायत, तर उगाच ना एक विखारी वातावरण निर्माण केलंय कुठल्या तरी एका बाजूनी. तर ते वातावरण तसं झाल्यामुळे ते स्टेटमेंट तसं होतं. पण मग म्हणजे ज्या बाजूचं तुम्ही आता जस्ट एक उदाहरण दिलं की काल रात्री असा प्रयत्न झाला, त्यांचं असं म्हणणं आहे की पैसे खूप वाटण्यात आले, मग लोकशाहीचे द्योतक नाही ना? जर तुम्ही म्हणत असाल पैसे वाटले, पैसे वाटले, ज्यावेळी त्यांची सत्ता होती त्यावेळी हे म्हणत होते ते पैसे वाटतायत, पैसे वाटतायत, हे बघ पैसे वाटणं वगैरे ते किती आहे हे आपल्या कॉमन मॅननी तर आपण कधी डोळ्यांनी पाहिलेलं नाही. बरं ना, आपल्यापर्यंत कधी कुणी पैसे घेऊन आले? बरोबर की नाही? पण मुळात वाद क्रिएट करायचा आणि तो वाद विकोपाला न्यायचा आणि शहराला बदनाम करायचं जगभर, ही काही चांगली गोष्ट नाही. ओके, हे पुणे शहर आहे, विद्येचं माहेर घर आहे, सुशिक्षितांचं शहर आहे. कुणाचं? सुशिक्षित लोकांचं शहर आहे. इथली लोक चांगलं जाणतात काय वाईट काय चांगलं. एक इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे मागच्या वेळी डोळा आणि कान याच्यामध्ये चार बोटाचं अंतर आहे. डोळ्यांनी पाहू, कानाने ऐकू, तेव्हा सत्य म्हणायचं, म्हणजे पैसे वाटले म्हणून. एक मी तुम्हाला सांगते, जसं मला कळतंय मतदान करतोय तसं आमच्या स्वतःच्या खर्चानी आम्ही रिक्षानी येतो, रिक्षानी जातो. आम्हाला कधी कुणी 5 रुपये दिले नाहीत, घे तुम्ही घ्या आणि रिक्षानी. एक महत्वाचं मतदानाचं जरी सेवा केली काय केलं तरी बापाच्या खिशातून, जेव्हा कमवत नव्हता बापाच्या खिशातून पैसे न्यायचा आणि सुरू करायचा प्रत्येकाला मदत. बरं, कधी 5 रुपये कुणाचे घेतले नाहीत. एक इंटरेस्टिंग म्हणजे मागच्या वेळी साधारण 50% कमी मतदान तसं पुण्यात झालं होतं. 2014 वर्ष होतं की जेव्हा 54% झालं, पण 50% कमी मतदान होणार दिसतंय. पण यावेळी असं दिसतंय की पहिल्या टप्प्यात बऱ्यापैकी मतदान होतं यंदा, जोरात चाललंय. आणि कसं आहे माहितीये का, खरे मतदान कोणालाही करू दे लोकांनी, पण मतदान केलं पाहिजे. लोकशाहीचा सगळ्यात मोठा हक्क आहे रे तो. तुम्ही कुणालाही करा पण मतदान जाऊन करा, एवढंच आपलं म्हणणं आहे. आणि पुण्याचं वातावरण निदान या मतदान केंद्रावर तरी, आणि तुम्हाला कळत असेल की शहरभर हेच चालू आहे, तर हा वाढणार टक्का वाढावा एवढीच अपेक्षा आहे. खरं तर हा देशभर राज्यभर प्रत्येक ठिकाणी वाढावा. इथे पिट्या पण आहे, मतदान केलं का तुम्ही? हो, हे बघा काय काय वातावरण दिसतंय. काय वातावरण दिसतंय? वातावरण इतकं भारी आहे सगळीकडे, सांगतो रांगा लागल्या. 1.5 तास लागला मला रांगेमध्ये. 2 नंबर हा यावेळेच वातावरण 1 नंबर नाही 2 नंबर आहे, जोरात आहे. आणि 1.5 तास मला लागलाय. आणि मी सगळ्यात एक गोष्ट मला जाणवली की नव मतदार जे आहेत, तरुण ज्यांचं पहिलं वोटिंग आहे, ते खूप जण बाहेर पडलेत. सगळीकडे यंग पीपल आहेत आणि निश्चितच पुण्यामध्ये धमाल येणार आहे, मजा येणार आहे, संपूर्ण भारतामध्ये धमाल होणार आहे. धन्यवाद. प्रवीण तरडे होते, पिट्या होता. या सगळ्यांचं म्हणणं आहे की धमाल सुरू आहे, सहकुटुंब ते आले, त्यांनी मतदान केलंय. आणि अर्थात एक जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुण्याच्या संदर्भातला आहे की सगळ्यात सुशिक्षित मतदारसंघ, पण 50% कमी मतदान होतं. आय होप यावेळी हा संपूर्ण टक्केवाळी वाढेल, कारण सकाळपासून सकाळी 10 पर्यंतची जी आकडेवारी आली आहे त्यानुसार तरी पुण्यामध्ये एक नेहमीच्या ऍव्हरेजपेक्षा बऱ्यापैकी जास्त मतदान झाल्याचं दिसतंय. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणे सोबत मी ओंकार वाबळे, मुंबई तक पुणे.